दिग्रस तहसीलमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी गोविंद चिपडे यांचा महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे काही दिवसापूर्वी मृत्यू झाला। मांडवा येथील समाजसेवक हे महावितरण कार्यालय येथे गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल देखील करण्यात आले असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। 25 जुलै 2022 रोजी गावकऱ्यांनी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील केले आहे। गावातील समाजसेवक यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना निलंबन करून गोविंद चिपडे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक 5 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अन्यथा आम्ही पूर्ण नग्न आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला। धन्यवाद। लोकांनी त्यांना चर्चा केली आणि चर्चा करत असताना सुद्धा छोट्या प्रकारचे गुन्हे यादव गावंडे यांच्यावर लावले आणि सदर मृतक जे चिपडे आहे, संतोष दळवी हा आमचा अनुसूचित जाती मातन समाजाचा बांधव आहे, संतोष दळवी, विजय दळवी आणि शशराव गजबार, मातन समाजाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि त्यांच्या कुटुंबाची उदरनिर्वाह होत नाही, त्यांचे लहान लहान बालक आहे, तरी सुद्धा या लोकांना आज 1 महिन्यापासून हे लोक घरी नाही आहे, असे खोटे गुन्हे महावितरणनं लावले। त्यांची या ठिकाणी चुकी आहे की त्यांनी ती तार तुटून तिथं 3 दिवस झाले ते त्या ठिकाणी पाहिलं नाही। सदर लोकांची चौकशी करून अधिकाऱ्यांना पहिल्यांदा निलंबित करण्यात यावे आणि गोविंद चिपडेला 5 लाख रुपयाची मदत महाराष्ट्र सरकारने देण्यात यावी अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना तहसीलदार दिग्रस यांच्यामार्फत आम्ही केलेली आहे। तसेच यादव गावंडे यांच्यावर जे खोटे गुन्हे लावले ते गुन्हेसुद्धा आपण या ठिकाणी मागं घेतले पाहिजे आणि येत्या 2 दिवसामध्ये सातत्यानं आज निवेदन देण्याचा हा 4th दिवस आहे। आता निवेदन देण्याची जी प्रक्रिया आहे ती संपलेली आहे आणि या निलंबन MSCB वर जर 2 दिवसात झालं नाही तर या महाराष्ट्रामध्ये 40 वर्षांच्या पूर्वी जे केशव धोंडगे यांनी जे आंदोलन केलं होतं अशा प्रकारचं या ठिकाणी पूर्ण नग्न आंदोलन या MSCB मध्ये येत्या 2 दिवसामध्ये आम्ही दलित महासंघ, अनुसूचित जाती आणि अनेक जे या तालुक्याचे जे सामाजिक काम करणारे लोक आहेत, आज कार्यकर्ता म्हणून जर कोणाचं दुःख झालं, कोणाचं दवाखान्याचं